च्या माध्यमातून, पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून, नॅशनल हायवेच्या माध्यमातून, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून ही कामं करण्याचा आपला प्रयत्न आहे. का तर प्रचंड लोकसंख्या वाढली, कचऱ्याची विल्हेवाट. मी आज सकाळपासून माझ्या गाडीत माझी मुलं आनंद परांजपे, सुनील तटकरे, प्रमोद हिंदुराव ही जर बसली, त्याच्यामध्ये मी सातत्याने सांगतो की बऱ्याचशा गावांमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची ताकद देखील राहिलेली. सरपंच काही भेटले, काही सदस्य भेटले. मित्रांनो, ह्या समस्या सोडवण्याच्या करता राज्य सरकार पाठीशी असावं लागतं. लावण्याची ताकद देखील राहिलेली नाहीये. सरपंच काही भेटले, काही सदस्य भेटले. मित्रांनो, ह्या समस्या सोडवण्याच्या करता राज्य सरकार पाठीशी असावं लागतं. पिण्याच्या पाण्याच्या करता नवीन धरणं बांधायचं म्हटलं, मग शाही धरण असेल, काळू धरण असेल. मी तटकरे साहेब, भुजबळ साहेब, त्याच्यामध्ये अनेक सहकारी, धनंजय मुंडे, बाबा अत्रा, संजय बनसोडे, आदिती तटकरे, कितीतरी, अनिल भाईदास पाटील, हसन मुश्रीफ, कितीतरी मंत्र्यांची नावं घेत आहेत, प्रफुल्ल पटेल, रामराजे नाईक निंबाळकर. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला जर प्रश्न सोडवायचे म्हटलं तर सत्तेमध्ये आपण गेलं पाहिजे. आज देश पातळीवर नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं दुसरं नेतृत्व नाही. आज जगामध्ये भारताची मान शान वाढवण्याचं काम, भारताला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम या नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीतनं झालेलं आहे. गेल्या 9.5-10 वर्षात अनेक नॅशनल हायवे, अनेक वेगवेगळ्या प्रकारची बंदर, त्याला पोर्ट आपण म्हणतो, जलवाहतूक, विमान वाहतूक, रस्ते वाहतूक, सगळ्या प्रकारच्या वाहतुकीला गती देण्याचं काम. मधल्या काळामध्ये तर जग अचंबित झालं. चंद्रयान आपलं चंद्रावर पोहोचलं, सगळ्यांनी कौतुक केलं. साधी सुधी गोष्ट नव्हती, परंतु भारत देश आज पुढे आगेकूच करतोय. त्याच्यातून मोठी मोठी इंडस्ट्री कशी, गुंतवणूक कशी होईल, माझ्या तरुणांच्या तरुणींच्या हाताला काम कसं मिळेल. आज मित्रांनो, 80 कोटी जनतेला देशातल्या मोफत अन्नधान्य आपला सरकार देत आहे, मोदी साहेब देत आहेत. का देत आहेत की माझ्या भारतातला एक देखील व्यक्ती उपाशीपोटी झोपता कामा नये अशा प्रकारचा संकल्प आज केंद्र सरकारने घेतलेला आहे. प्रत्येकाला घर देण्याचा, ज्याला घर नाही अशांना घर देण्याचा प्रचंड मोठा कार्यक्रम घरकुल योजनेचा हातामध्ये घेतलेला आहे. तरुणांना, सगळ्यांना नोकऱ्या आपल्याला देऊ शकत नाही, काहींना नोकऱ्या आणि काहींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता बँकेचं वाजवी दरामध्ये कर्ज आणि त्याला फार जामीन वगैरेची अडचणी येता कामा नये अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे. अशा अनेक गोष्टी, शेतकऱ्याला त्याला 6,000 रुपये वर्षाला मिळतील. आणि आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी आणखीन त्याच्यात 6,000ची भर टाकली. 12,000 रुपये शेतकऱ्यांना वर्षाला त्यांच्या अकाउंटला जमा होतात.